मित्र हो, नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत। मी आज या ठिकाणी भदंत अनागरिक धम्मपाल यांच्या 88व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावर थोडक्यात या ठिकाणी प्रकाश टाकणार आहे। मित्र हो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ पहा अशी मी विनंती करतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो। तर मित्र, डॉन डेव्हिड हेवा वितरणी यांनी वयाच्या 16व्या वर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि गृहस्थ न होता बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा त्यांनी निर्धार केला। त्यामुळे त्यांना अनागरिक धम्मपाल या नावाने नंतर जग ओळखू लागले। वयाच्या 25व्या वर्षी ते भारतात आले आणि येथील बौद्ध स्थळांना भेट देत असताना बुद्धगया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी आले। तेथे महाविहार हे शैव महंतांच्या ताब्यात पाहून त्यांना खूप दुःख झाले व महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न करायला त्यांनी सुरुवात केली। त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला, मारेकरी पाठवण्यात आले, प्रसंगी जीवावर बेतले, पण धम्मपाल मागे हटले नाही। 1892 साली त्यांनी येथील महंतावर पहिली कोर्ट केस दाखल केली। तेथील बौद्ध स्थळांना पुन्हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे महाबोधी सोसायटीची स्थापना केली। याच माध्यमातून अनेक शाळा वसतिगृह सुरू केली जी आजही सुरू आहेत। महाबोधी विहाराच्या जागृतीबद्दल त्यांनी जगभर प्रवास केला आणि ब्रिटिश सरकारवर दबावही वाढविला। बौद्ध धम्म आणि पाली भाषेच्या प्रचारासाठी ते अहोरात्र झटले। वयाच्या 69व्या वर्षी दिनांक 29 एप्रिल 1934 साली भदंत अनागरिक धम्मपालाचे निर्माण झाले। महाबोधी महाविहार शैव महंतांच्या ताब्यातून मुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले। 1892 साली महाबोधी महाविहारासाठी दाखल केलेल्या पहिल्या कोर्ट केसचा आजही 130 वर्षानंतर ही निकाल लागलेला नाही। आज पंथांची इतर पंथांची स्थळे त्या त्या लोकांच्या संपूर्ण ताब्यात आहेत, पण महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही। ही या देशाची व देशावर राज्य करणाऱ्यांची मानसिकता आहे। महाबोधी महाविहारासाठी आयुष्यभर झगडा देणाऱ्या भदंत अनागरिक धम्मपालांना त्यांच्या 88व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याला विनम्र अभिवादन। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत।